गेले होते, वीररत्न गेले होते, काही भिक्षू गेले होते. आता तुमच्याकडे ते भक्ती आले तर तुम्ही पूजा कराल की कशी काय करणार आहात तुम्ही? म्हणजे तुमच्यातली मैत्री तुम्ही कशी जागवाल? राहुल मोदीजींनी राम मंदिराच्या उद्घाटनाला जाऊन त्यांनी त्यांची मैत्री गाजवली, तुम्ही मैत्री कशी गाजवाल? आस्थेवर निर्णय घेऊन सारे लोक छिथू करत आहेत सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशावर. जुमला झालाय आणि तो राज्यसभेचा खासदार बनला. घटना कितीही चांगली असली, घटना राबवणारे लोक जर लायक नसले तर अशी स्थिती ब्राह्मणवाद्यांनी करून टाकली. बरं झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यशास्त्रज्ञ बुद्धांची दृष्टी काय ही ओतप्रोत समजावून मानवी समाजाचं कल्याण हे बुद्धाच्या धर्मानेच होणार आहे म्हणून त्यांनी राज्य प्रणीत स्टेट सोशालिझम, राज्य समाजवाद, धम्म प्रणीत स्टेट सोशालिझम, धम्माच्या अनुषंगातून त्यांचं सार्वजनिक जीवन, हे सर्वांगीण जीवन, आध्यात्मिक जीवन, राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवन प्रगल्भ करण्यासाठी राज्य प्रणीत धम्म कसा प्रसवावा हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात प्रकट झालं. जगातल्या कुठल्याही शास्त्रज्ञांमध्ये वा बुद्धिस्त घटना लिहिणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये देखील हे नाही आलं, जे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात आलं. म्हणून त्यांनी हा धम्मच राज्य प्रणीत उतरवावा, त्यामुळे त्यांनी या तिरंग्याच्या झेंड्यावर, तिरंगा म्हणतात ना, तिरंगा म्हणणं हे कायदेशीर गुण आहे, चौथा रंग बाबासाहेबांनी निळा कोरलाय, धम्मचक्र म्हणतो आपण, धम्मचक्र कोरलं. या देशातले 142 करोड लोक झुकून सलाम करतायत, नमन करतायत, वंदन करतायत या धम्मचक्राला. कुणाला? हे न्यायाचं चक्र, न्यायपटी पन्नो भगवतो सावध सर्व. हे का बरं कोरलं असेल बाबासाहेबांनी? तुमची संसद आंधळी आहे, लंगडी आहे, बहिरी आहे, तिला मारलाय लखवा, ती झाली मुखी. या देशाच्या स्वातंत्र्याची 25 वर्ष उलटली. या देशातल्या काँग्रेस सरकारने स्वातंत्र्याचा महोत्सव केला, मात्र अजून या धम्मचक्रावर राज्यसभेत आणि लोकसभेत चर्चा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीच्या भवनावर धम्मचक्र पवत्तनाय असं लिहिलं. का बरं लिहिलं? अजून लोकसभेत राज्यसभेत चर्चा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपती भवनामध्ये बुद्धांचीच मूर्ती का ठेवली? कोणीतरी विरोध केला होता का? कोणीतरी विरोध करण्याचं कोणाच्या मनात तरी आलं होतं का? नाही ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेत आणि राज्यसभेत काय काम होतं? तिथेही लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या पाठीमागे देखील धम्मचक्र पवत्तनाय का बरं लिहिलं? भगवान बुद्धांनी दिलेला हा प्रथम उपदेश पंचवर्गीय भिक्षून 18 लाख करोड लोक देवता लोक होते. कधी मी ऐकलंच नव्हतं धम्मचक्षु उत्पन्न झाले. हा शरीर धम्म, हा चित्त धम्म, या चित्ताला, या शरीराला त्याचे तुकडे तुकडे करून त्याचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन, विभाजन करून पाहणारे हे धम्मचक्षु. हुब्बे अनन सुत्ते, मी कधी असं ऐकलंच नव्हतं धम्मचक्षु उत्पन्न झाले. बोधी प्राप्त झाल्यानंतर ह्या रश्मी आलो नीतीला सके धम्मचक्रुदुपादी ज्ञान उदुपादी ज्ञानचक्षु उत्पन्न झाले. पण्या उदुपादी प्रज्ञाचक्षु उत्पन्न झाले. विद्या उदुपादी विद्या उत्पन्न झाली म्हणजे आर्य सत्याचा साक्षात्कार केला.
कार्य सत्याचा साक्षात्कार करणं म्हणजे विद्या उत्पन्न होणं होय. आलोकोदपादी रश्मी हा आलोक तो निर्वाणाचा आलोक असतो जो उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. ती वेगळी भूमी आहे. निब्बाणं परमं सुखं जे उत्पन्नही होत नाही आणि नष्टच तो आलोक आहे. हा आलोक नाही जो तुम्ही कल्पना करताय तो आलोक नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही चार सिंहाची ही राजमुद्रा आहे ना. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. चारही दिशेनं सद्धम्माचा प्रकाश सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शाक्य सिंह भगवान होतो. मी हा जो चारही आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे तो कसा केला आहे? केवळ श्रुतमय ज्ञानाच्या आधारावर केलेला आहे का? केवळ चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर केलेला आहे? नाही. चिंतनमय ज्ञानाला बुद्धीला सीमा असते, प्रज्ञेला सीमा नसते. म्हणून प्रज्ञा ही निर्वाणापर्यंत घेऊन जाते. कुठलीही व्यक्ती केवळ श्रुतमय किंवा चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर आर्य सत्याचा साक्षात्कार करूच शकत नाही. भगवंत काय म्हणतात धम्मचक्र प्रवर्तन सूत्रातल्या उपदेशामध्ये? एकेका सत्याचं मी तीन तीन प्रकारे गवेषणा करून पाहिलेली आहे. एकेका सत्याचं दुःख सत्य, दुःख समुदाय सत्य, दुःख निरोध सत्य, दुःख निरोध गामिनी पटिपदा हे धम्मचक्र उत्पन्न झाले. काय म्हणतात? ती परिवर्तन द्वादशाकारं यथाभूतं ज्ञान दर्शनं सुविशुद्धं अहोसी. एकेका सत्याचं तीन तीन प्रकारे मी हे सगळं विवेचन करून पाहिलं, संश्लेषण विश्लेषण विघटन करून पाहिलं. वेदनांचं सारं क्षेत्र हे दुःखाचं क्षेत्र आहे. वेदना सुखा दुखा अधुका असुखा ह्या शारीरिक वेदना, सौमनस्य आणि दौर्मनस्य हे चैतसिक वेदना. वेदनांचं सारं क्षेत्र हे दुःखाचं क्षेत्र आहे. संक्षिप्तेन पंच उपादान खंडा दुःखा, संक्षिप्तपणे पाच उपादान स्कंध हे दुःख आहे ना. हे रूप म्हणजे शरीर, वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान मनाचे चारही स्कंध आहे. याच्याविषयी आसक्ती, या शरीराविषयी या मनाविषयीची जी आसक्ती आहे कशी निरासक्ती झाली त्याची प्रक्रिया समजून दुःख ज्ञान पहा. ही समाधी आता निर्माण होते. ज्ञान उत्पादी ज्ञान उत्पादी ज्ञान चक्षु उत्पन्न झाले दुःख ज्ञान म्हणून समाधीची व्याख्या करताना तथागत काय म्हणतात? दुःख ज्ञान दुःख समुदय ज्ञान दुःख निरोधी ज्ञान दुःख निरोध गामिनी पटिपदा ज्ञानंती उच्चती खवे समाधी. म्हणजे दुःख विषयक ज्ञान, दुःख समुदय विषयक ज्ञान, दुःख निरोध विषयक ज्ञान, दुःख निरोध गामिनी पटिपद पटिपदा विषयक ज्ञान म्हणजे समाधी होय. याचा अर्थ काय माहिती आहे? वेदना सती संपज्जन्यन रेंचती. भगवंत काय म्हणतात? वेदनांचं सारं क्षेत्र मी जाणलेलं आहे. कस? हे दुःख सत्य आहे, सत्य आहे. हे दुःख सत्य, दुःख सत्य म्हणजे हे परियंती नाही दिखावे. म्हणजे दुःखाची परिधी मी जाणलेली आहे, वेदनांची सारी परिधी जाणलेली आहे. परिज्ञातम जाणण्यायोग्य आहे आणि मी ती प्रत्यक्ष जाणली आहे. अशा रीतीने हे दुःख सत्य दुःख आर्य सत्यात बदललेलं आहे. दुःख समुदाय आर्य सत्य आहे. पहिणंती नाही दिख ते प्रहाण करण्यायोग्य आहे. पहिण ते प्रहाण केलेलं आहे. अशा रीतीने दुःख समुदाय सत्य दुःख समुदाय आर्य सत्यात बदललेलं आहे. दुःख निरोध सत्य आहे, साक्षात्कार करण्यायोग्य आहे. साक्षात्कार मी प्रत्यक्ष केलेला आहे तेव्हा दुःख निरोध सत्य दुःख निरोध आर्य सत्यात बदललेला आहे. दुःख निरोध गामिनी पटिपदा सत्य हे सत्य आहे.
कारण हे भावी तर करण्यायोग्य आहे. 8 अंगांनी युक्त असलेला मार्ग आहे. भावे तपंती मे भिक्खवे, भावित करण्यायोग्य आहे आणि भावितांग भावित केलेलं आहे. अनुभूतीवर उतरवून बघितलेलं आहे तेव्हाच मी घोषणा केली आहे शिवनाद केलेला आहे. शिवनाद आणि या चारही शिवाची जी मूर्ती आहे, शाक्य शिव भगवान गौतम बुद्ध म्हणतात ना, या चारही दिशेनं चरत भिक्खवे चारी कवी भगवान बुद्धांनी या आर्य सावक संघाला ज्यांनी या सहाही प्रकारच्या अभिन्न प्राप्त केलेल्या आहे अशा संघाला एक भिक्षू एकटा जायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुग्गल पैयत्तीमध्ये 390 प्रकारच्या स्वभावाचे प्राणी आपण आहोत, मनुष्य वा मनुष्यत्तर प्राणी. आपण नेहमी रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक, एकूण 390 स्वभावाचे माणसं आहोत. एवढे प्रकार आहेत, हे पुग्गल पैयत्तीमध्ये आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमांमध्ये संविधान कोरलं ना. या वेदना असतात सुखावेदना, दुखावेदना, दुखा सुखावेदना, या शारीरिक वेदना आणि सौमनुष्य आणि दौर्मनुष्य या चैतसिक वेदना असतात. वेदनांच्या आधारावर मनुष्य वा मनुष्यत्तर प्राणी प्रतिक्रिया करून रागाच्या, द्वेषाच्या, मोहाच्या नुसत्या गाठी बांधण्याचं काम करतात. या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा कधी वेदना पच्चया पंया, वेदना पच्चया तन्हा, हे जे 24 आर्याचं चक्र आहे ना, हे हेतु बच्चे, आरंभण बच्चे, अधिपती बच्चे, अनंतर बच्चे, समनंतर बच्चे, सहजात बच्चे, अन्यन बच्चे, निश्चय बच्चे, उपनिश्चय बच्चे, पुरे जात बच्चे, पच्चे जात बच्चे, आसेवन बच्चे, कम्म बच्चे, विपाक बच्चे, आहार बच्चे, इंद्रिय बच्चे, ध्यान बच्चे, मग बच्चे, संपयुक्त बच्चे, विपयुक्त बच्चे, अति बच्चे, नती बच्चे, विगत बच्चे, अविगत बच्चे. आता तुम्हाला काय कळेल, जन्म आला हेला तुम्हाला काय कळेल, तुमची संसद आंधळी लंगडी. काँग्रेस वाल्यांनी 50 वर्ष झाली, त्यांनी सुवर्ण महोत्सव या देशाचा साजरा केला, तरी अजून या सगळ्या घटनांचा राज्यसभेत लोकसभेत चर्चा नाही आहे. बरं झालं व्ही पी सिंगांचं मध्ये सरकार आलं, त्यांनी कमीत कमी बाबासाहेब आंबेडकरांचं रायटिंग अँड स्पीचेस समोर कमीत कमी प्रकाशित केलं, त्यांना थोडासा जाग आला, भारतरत्न कमीत कमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला. आता मात्र या शेंडीवाल्या जानवाल्या सरकारांनी 75वी उलटली स्वातंत्र्याची, यांनी अमृत महोत्सव साजरा केला. कुणाला पाजलं अमृत माहिती? अमृत महोत्सव साजरा केलाय शेंडीवाल्या सरकारनी आणि आमच्या मणिपूरच्या माता भगिनींची नागड करून त्यांची धिंड काढून मारली. म्हणजे अजूनही मनुच्या काय, त्यांचं सरकार आहे तरी मनुच्या कायद्याचा कसा अंमल होताना दिसतोय आपल्याला याच्या आधुनिक जगात. आमच्या देशाची राष्ट्रपती आदिवासी झाली, काय म्हणावं, अजून काय बोलत नाही, तिला एक मुकी वाय सुटली, काय बोलत नाही. फेक डिग्री वाला, फेक मंत्री, प्रधानमंत्री, तो तर काय बोलेल, आता उत्तर देता येत नाही म्हणून हा लोकांचा अधिकार हिरावून घेण्यासाठी आता बिल आणत आहे मागे पुढे, मूलभूत अधिकारांचं हनन करण्यासाठी. बरं झालं त्याचं टापरं वाजत आहे. सुप्रीम कोर्टाने एक चांगला निर्णय दिला इलेक्ट्रॉनिक, त्या संपूर्ण या आयडिया ज्या कसं असंवैधानिक आहेत. आणि हा 24,000 करोडचा मामला आहे, यामध्ये कुणाचं काय होईल काही सांगता येत नाही, कुणाचं काय होईल काही सांगता येत नाही. आता जवळजवळ निकाल होणार आहे. एवढंच नाही, नरेंद्र मिश्रा नावाचा सुप्रीम कोर्टाचा अधिकारी ज्यांनी निवडणूक आयोगाचा डेटा दिलाय मागच्या राजस्थानच्या, मध्य प्रदेशाच्या आणि छत्तीसगडच्या निवडणुकीच्या वेळेस, त्यांचा डेटा 50,000 अतिरिक्त मतदान आलं कुठलं, उत्तर देणं कठीण आहे. एक आमच्या BSP चा एक उमेदवार होता छत्तीसगड मधला, त्याचं मत त्याला पडलं नाही. बरं झालं त्याची स्लिप आहे, VV पॅड असताना त्यांनी बटन दाबली, चित्र हत्याचं आलं पण
पण तो 7 सेकंदाचा जो अंधार पडला त्याचं मत त्याला पडलं नाही, ते गेलं कमळाबाईवर. हे जेव्हा नरेंद्र मिश्रा सुप्रीम कोर्टाच्या अधिकाऱ्या सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश जेव्हा सांगत होते पहा आता पटलावर हा निर्णय झाला ना, ते खरं यांचे धाबे दणाणले, यांना काळ्या पाण्याशिवाय शिक्षा नाहीच. काळ्या पाण्याशिवाय शिक्षा नाही. हा जर योग्य निर्णय झाला ना तर राजस्थानच, मध्य प्रदेशाच आणि छत्तीसगडच सरकार कोलमडून पडतील, जसे चंदीगडच कोसळलं तस. निवडणूक प्रक्रिया आता भलते राजकारणावर सुटले का, आता मी काय करणार आहे. म्हणजे आम्ही 2 भिक्षू आहेत, एवढे भिक्षू आहोत. आता 2 आईची 2 लेकर, आता 1 आईची लेकरच येत नाही आहे, आता आम्ही 1 तरी असू का. आता ते गेलेत तर राम मंदिराच्या उद्घाटनासाठी गेलेत ना, आता त्यांचं काय कराल तुम्ही, तुम्ही काय कराल ते करा. आम्ही काय सांगणार, आम्ही तर ब्रह्मदंडच देऊ. समजलं ना, आम्ही तर ब्रह्मदंडच देऊ. पण जिथे जे जे आता खंडर आहेत ना तिथले ते सगळे बुद्ध विहारायचे. हायकोर्ट काय म्हणाल माहिती, हायकोर्टाला काय चटणी भाकरी समजली का अलाहाबादच्या. तुम्ही बुद्ध गुण गाथावली किती टक्यातला भाग, त्यात 1250 नाव आहेत बुद्धांचे. तर ज्ञानवापी हे नावच बुद्धाचं आहे, आणि त्या मशिदीचं नाव आहे ज्ञानवापी. हायकोर्ट असा ताशेरे ओढतोय की तिथे मंदिराचे औषध, तिथे काय निघालं म्हणतायत, लिंपिन. लिंपिन नाही आहे, ते स्तूप आहे. जे लिंपिन म्हणतात ना, लिंपिन नाही, ते स्तूप आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यावर बुद्धाच्या मूर्ती आहेत. ज्ञानवापी हे नावच बुद्धाचं आहे. आणि हायकोर्टाला काय कळतं काय, लसण जिरं. ते जे अवशेष आहेत ते विहाराचे अवशेष आहेत. 84,000 विहार गेले कुठे, 25 डिसेंबर 1954 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देहरोडला मूर्तीची प्रतिष्ठापना करताना, भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बोलले होते, या देशात 2000 लेणे आहेत आणि या 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 1700 लेणे आहेत. याचा अर्थ काय, कि 100% महारथ हा बुद्धिस्ट होता. हा सगळा कोणी ते कोणी माळी, हा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटका विमुक्त समाज, धर्मांतरित झालेले मुस्लिम असोत की ख्रिश्चन असोत, बहिष्कृत समाज, हा सगळा समाज येते काही, हे सगळे नागवंशीय लोक होते. आणि प्राचीन काळात हे सगळे नागवंशीय लोक भगवान बुद्धाच्या धम्म संस्कृतीचे वारसदार होते. आम्ही इतिहास विसरलो. इतिहास जे विसरता ते इतिहासाचं काय निर्माण करणार. 1 जानेवारीला हे संशोधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करता आलं, गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून होते. हा सारा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटका विमुक्त समाज, धर्मांतरित झालेले हे सगळे लोक बाबासाहेबांनी अगोदर महारांची मन टटोळण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला 13 ऑक्टोबर 1935 येवल्यात महारांची स्वतंत्र परिषद बोलावली. 35,000 लोक त्या परिषदेला हजर. जन्म घेणं हे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकूनही मी या ब्राह्मणवादी तुरुंगात म्हणून जन्माला आलो, पण जगणार नाही आणि मरणार नाही. त्यांनी त्यांची भीम प्रतिज्ञा 21 वर्षानंतर नागपूरच्या दीक्षाभूमीवर पूर्ण केली. एवढी वर्ष वाट पाहिली त्यांनी. हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून जगणार नाही आणि मरणार नाही. हिंदू हा शब्द पर्शियन शब्द आहे. पर्शिया म्हणजे इराण. इराणची भाषा पर्शियन भाषा. हा पर्शियन शब्द आहे, संस्कृत मधला नाही निकळला. या हिंदू या शब्दाचा अर्थ होतो गुलाम, दास, काळा, चोर, लुच्चा, लफंगा. आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती हेही होते ब्राह्मण. आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती आपल्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात लिहितात की मुस्लिम राज्यकर्त्यांनी आम्हाला दिलेली ही शिवी आहे. या विषयी म्हणजे ब्राह्मणवाद्यांनी ब्राह्मणी संप्रदायाचं नामकरण हिंदू केलं हे आपल्याला कळत नाही.
हिंदू म्हणजे 2000 टोटली हिंदूज. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर युरोपातल्या कंपन्या येऊ लागल्या युरोपातल्या, आणि युरोपियन हे सगळे लोक त्यांना. आता हे खरं आहे की जम्बूद्वीप हे नाव होतं ना सम्राट बृहद्रथ असेपर्यंत आपल्याला नाव दिसतं प्राचीन भारतात. आर्य लोकांच्या अनेक टोळ्या, आर्य वंशाच्या लोकांच्या अनेक टोळ्या खैबर खिंडीत न घ्या जम्बूद्वीपात आल्या आणि त्यांनी आक्रमण करून आपल्यावर राज्य केलं. ते येताना काही आपल्या मुली बाळी बायका घेऊन आलेले नव्हते. तर त्यांच्या घरात ज्या मुली बाळी बायका आहेत त्या आमच्याच पोरी असतील की नाही, म्हणून बाबासाहेबांनी हे नातं होतं जुळवलं तर हे काही वाईट नाही केलं. त्यांच्या घरातल्या ह्या माता भगिनी आपल्याच पोरी बाळी आहेत ना, तर म्हणून हे नातं. हे बाबासाहेब तुम्ही एवढीशा बुद्धीचे लोक, तर मी कसा फसलो होतो जर तुम्ही येऊ तुम्ही बुद्धी तुम्ही वापरत नाही म्हणून. मी ब्राह्मणत्वाविरुद्ध आहे, ब्राह्मण व्यक्ती विरुद्ध नाही हे लक्षात घ्या. मी तसाच मानत होतो बामनिंद बाबासाहेबांना डॉक्टरांकडून ते स्लोप पायजन देऊन देऊन मारून टाकलं रे आमच्या बाबासाहेबांना. आता पण बुद्ध वाणीमध्ये तुम्ही संध्याकाळी जा घरी बोधिसत्व हा स्कंद आहे. तर बोधिसत्व स्कंदांमध्ये बोधिसत्वाचं जीवन यापन करताना त्या बोधिसत्वाची हत्या होत नाही. आता मी तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांवरती विश्वास ठेवू की बुद्ध वचनावर विश्वास ठेवू? तर तुम्ही एवढीशी बुद्धी वापरताय, तुमचं चिंतन मन न्याय काही कामाचं नाही, ते न्याय देणार नाही. न्यायपणी पंडो भगवतो सावक संघ म्हणतो भगवंत, म्हणून ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी यो धम्मं जानाति सो पटिच्च समुत्पादं जानाति, यो पटिच्च समुत्पादं जानाति सो धम्मं जानाति. पटिच्च समुत्पाद म्हणजे धम्म आहे, आणि पटिच्च समुत्पाद या 24 कड्यांनी त्यांनी समजावून सांगितला. आता कोण समजावून सांगेल राज्यसभेत लोकसभेत जाऊन? सांगा आम्ही दोन व्यक्ती, एक नाही दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या आमचं दुसऱ्याचं एक दुसऱ्याचं पटेल का? व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केला रे केला की त्याची माणूस म्हणून घडवणूक झाली असं समजायचं. आम्ही जरी चिवरदारी झालो तरी आर्य पुद्गल म्हणून नाही, सुपटीपन्नो उजुपटीपन्नो यायपटीपन्नो सामिचीपटीपन्नो यंगिदन चत्तारी पुरी स्वीकारी अठ्ठपुरी समजतो. आपलं अनर्यत्व तेव्हा दूर होते जेव्हा आपण आर्य सत्याचा साक्षात्कार करू. आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच माणूस घडवला जातो. अशी व्यक्ती आर्य सत्याचा साक्षात्कार करणारी व्यक्ती तिला आर्य पुद्गल. ती नेहमीच वीत रागी वीत द्वेषी वीत मोही होऊन काया वाचा मानाने कर्म करते. पाप कर्म त्या व्यक्तीला स्पर्श करू शकत नाही.